हाय, चला मी आता दाताच्या दवाखान्यात चालले आहे. मसवडला आलेली मी दातांच्या दवाखान्यात. दवाखान्याचं नाव आहे आकाश डेंटल क्लिनिक. स्पेशलिस्ट आहेत खाली, त्वचारोग तज्ज्ञ आहेत, त्यांचे वडीलच आहेत वाटतं. खाली पण दवाखाना आहे, वर दातांचा आहे. चला आता वर चालले आहे मी, वर चालले आहे दवाखान्यात. डॉक्टरांचं नाव आहे आकाश पिसे, डेंटल सर्जन आहेत, स्पेशलिस्ट आहेत. खूप चांगली माहिती देतात बरं का ते डॉक्टर. चला तर आता आपण आलेलो आहे दवाखान्यात, माहिती देतात ते. डॉक्टर येथे आकाश पिशे. चला आता मला घेतलेले आहे आतमध्ये त्यांनी. औषध दिलं आहे कसलं तरी, ती चुळभरून टाकले मी. आता बघा मला भुलीचं इंजेक्शन देतात ती दाढेला, भूल चढण्यासाठी, दाढ काढण्यासाठी भुलीचं इंजेक्शन देतात डॉक्टर. भुलीचं इंजेक्शन देतात ते बघा आता. हे बघा दाढेमध्ये काढताना दाढ आपली दुखू नये म्हणून ते भुलीचं इंजेक्शन देतात. हे बघा त्यांचे हे आहे केबिन बसण्याची मशनी. बघा भरपूर आहेत त्यांच्या, डॉक्टर चांगले आहेत बरं का. मशनी भरपूर आहेत, सर्व प्रकारची सुविधा आहे त्यांच्यात. एक्सरे बिक्सरे, अजून दात काढलेले ते बसवून देतात. मसवडजवळच आहे बरं का, मसवडमध्येच आहे हा दवाखाना. दत्तचौक मसवडमध्ये आहे हा दवाखाना. आसपास कोणी असेल मसवडच्या तर बघा ह्या दवाखान्यात येऊन बघा, छान प्रकारे काढतात बरं का. सर्व मशनी दुसऱ्या दवाखान्यात आपल्याला जायची गरज नाही. सर्व त्या एक्सरे बिक्सरे सगळं तिथं होतं आहे चेकिंग. आपल्याला दात बसवायचे असले तर आपल्याला ते दात बसवून पण देतात बरं का. आणि त्यांची एवढी ही पण नाही फी दातांची पण. बसवले ना दात तर एवढी दुसरीकडे आहे तशी फी नाही. मार्किंग करतात ते, भुलीचं इंजेक्शन दिलं आहे ते, मार्किंग करून ठेवतात ते म्हणजे किती वेळात ही होईल ती भूल दिलेली. आता माझे ते मावशी सही घेतात फॉर्मवर, सही पण घेतात बरं का दात काढताना. हे बघा मी सही केली फॉर्मवर. आता थोड्या वेळ थांबवलंय मला. आता बघा डॉक्टर विचारतात मला, ही तर भूल चढली का, इथून एवढी चढल, तिथून तेवढी चढल, अर्ध्या जिभेला, अर्ध्या ओठाला, अर्ध्या गालाला भूल चढेल असं डॉक्टर सांगतात मला. माहिती भरपूर दिली त्यांनी चांगली. आता बघा दाढ काढायला सुरुवात करतील माझी, दाढ काढायला सुरुवात केलेली आहे. दाढ काढायला लागले डॉक्टर, अजिबात डॉक्टरांनी दुखवली सुद्धा नाही दाढ. बघा कशी काढली दाढ ते पण मला माहीत झालं नाही, अजिबात दुखली नाही. अजून आत्तासुद्धा दुखत नाही माझी, नाही तर दुसरीकडे काढलं ना खूप दुखते दाढ. कशी काढली काय माहिती, अगं दाढ काढून ठेवलं आहे मला. हे बघा दाढ काढली, दाढ काढल्या जरा मला कसं तरी झालं तर. थोड्या वेळ मी तिथंच पडली, मला डॉक्टरांनी खाली करून दिली ती खुडची आणि झोपलेली मी. चला काढून झाली माझी दाढ.